आई कुठे काय करते ही मालिका सध्या टीआरपी मध्ये अव्वल स्थानावर असून या मालिकेत सध्या एक रंजक ट्रॅक पाहायला मिळतोय. ईशाने पळून जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशमुख आणि केळकर कुटुंबांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. ईशा ही सध्या टोकाचा निर्णय घेत आहे, पण तिच्या या जिद्दीपणामुळं अखेर अनिश आणि ईशाचा साखरपुडा होणार आहे असं नुकतंच समोर आलेल्या प्रोमो मध्ये पाहायला मिळतंय. नुकत्याच प्रसारित झालेल्या प्रोमो मध्ये संजना आणि अनघा या ईशाला आता तुमचा साखरपुडा करायचा आहे, सगळेच तयार झालेत असं सांगतायत. तर दुसरीकडे अरुंधती ही अनिश सोबत तू माझ्या मुलीला सांभाळशील ना, ती थोडी तापट आहे असं म्हणतीये. तर आता खरंच अनिश ईशा एकत्र येणार आणि त्यांचा साखरपुडा पार पडणार का हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झालेत. तर आजच्या भागात ईशा पळून गेल्यानं तिचा सर्वच जण शोध घेत आहेत. आपण पळून जाऊन लग्न करू या निर्णयावरती ठाम असते. यासोबतच हा निर्णय ती अनिशवर लादण्याचा प्रयत्न करते, पण अनिश तिची समजूत काढतो. ती ऐकतच नाही तेव्हा अनिश तिला पाणी आणण्यासाठी जातो आणि यशला कॉल करून बोलावतो. हे ईशा ऐकते आणि चिडते. गौरी यशच्या नात्याची ती स्वतःच्या नात्याशी तुलना करते आणि अनिश मला फसवतोय असा विचार करते. अरुंधती आणि सर्वजण त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यानंतर सर्वजण ईशाची समजूत काढतात. तिला घरी घेऊन जातात. देशमुखांच्या घरी अनिरुद्ध चिडतो. अनिश मला आवडत नाही असं म्हणतो. तो ईशा आणि अनिशच्या नात्याला विरोध करतो. आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये त्यांचा साखरपुडा ठरणार असल्याचं दिसतंय. तर आता अनिरुद्ध हा कसा ईशा अनिशच्या लग्नासाठी तयार होणार, तसेच आई लेकीची सून होणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.